हॅलो, नमस्कार. हरे कृष्ण. देवाला नैवेद्य का दाखवायचा? देव कुठे खातो? अगदी बरोबर आहे तुमचं. पण ज्या भगवंताने आपल्याला सगळं दिलंय, माती दिली आहे, पाणी दिलं आहे, म्हणून आपण त्याच्यात पिकवू शकतो आणि खाऊ शकतो. मग त्याच्या भगवंताच्या प्रती आपल्याला भाव व्यक्त करणं गरजेचं आहे ना, त्याची कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणून अन्न शिजवल्यानंतर आपण त्याच्यापुढे ठेवायचं, त्याला सांगायचं हे तू दिलंयस, ते मी खाणार आहे, आता हे तुझ्यासाठी आहे. सो तो जो भाव आहे आपला भगवंताप्रती, तो तिथे दिसला पाहिजे अगदी मनापासून. काही असू देत, वरण असू देत, पोळी असू देत, भात असू देत, दूध भात असू देत, दूध असू देत, फळं असू देत, जे काय असेल. अगेन मी पुन्हा हेच सांगेन, मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं तसं, की प्रत्येक वेळेला मला सुद्धा हे फॉलो करणं होत नाही. पण अगदी भगवंताच्या समोर जरी मी ठेवलं नाही, तरी प्रत्येक गोष्टीत मी कृतज्ञता व्यक्त करायला, अगदी माणसं असो, कोणीही असो, छोट्यात छोटा माझा वाचक असो, नाही तर अजून कोणी असो, मी कोणाची कृतज्ञता व्यक्त करायला विसरत नाही. सो आत्तासुद्धा इथून मी तुमच्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करते, कारण तुम्ही मला सतत ऐकत असता, फॉलो करत असता, शेअर करत असता, कमेंट्स करत असता, तुमच्या ज्या काही भावना असतात त्या तुम्ही व्यक्त होत असता. पण मी पुन्हा एकदा हेच सांगेन की व्यक्त होत असताना चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका. तुम्ही पूर्ण मी जे काही सांगते किंवा जे लिहिते बोलते त्याचा सारासार विचार करून, कारण याच्या पाठीमागे मी अभ्यास केलेला असतो. असं उगाच काहीतरी चॅनल ओपन केलं आहे आणि बडबड करते असं होत नाही. सो जेव्हा आपण काही खाणार असू, सो ज्या शेतकऱ्या ज्याच्या शेतात मालं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करणं असेल, ज्याने आपल्याला घातलंय शिजवून त्याची कृतज्ञता व्यक्त करणं असेल, हे आपण सतत वारंवार करत राहिलो ना, की आपण मी नेहमी म्हणत असते ना की नॅचरल फ्लो जो आहे ना, आतून आपण शांत, समाधानी, आनंदी असलो की मेकअप, वेगळ्या मेकअपची गरज लागत नाही, जो मी कधी करत नाही, मी सांगत असते आणि ही फॅक्ट आहे. सो तुम्ही आजपासून जर कोणी असं फॉलो करत नसेल तर जरूर करा, आणि फॉलो मलाही करा. थँक्यू.